मलकापूर नगरपालिका विविध कारणांमुळे कायम चर्चित राहिली आहे. निवडून आलेल्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल हा ठराविक असतो व आता जनता शहाणी होत आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या शहरातील व प्रभागातील कामांचा आढावा घेण्याची आता वेळ आली आहे. या सर्व बाबींची जाणीव ठेवूनच कर्तव्यदक्ष नगरसेविका व महिला बाल कल्याण सभापती मीना लालवानी यांनी काल मलकापूर आरोग्य विभागाची एकूणच झाडा झडती घेतली. नगरपालिका मलकापूर गावातील कचरा जमा करण्याकरता घंटा गाडी व कंत्राटी पद्धतीने ट्रॅक्टर याचा वापर करीत आहे. बिना नंबर जाय रे कचऱ्याबाबत नगरपालिकेतून बिले तर व्यवस्थित काढले जात आहेत, पण नेमकी याबाबत वस्तुस्थिती काय आहे हे आता आपण पाहूया. कर्तव्यदक्ष नगरसेविका मीना लालवानी यांनी कचऱ्याच्या ट्रॅक्टरची पाहणी केली असता एकाही ड्रायव्हर जवळ लायसन्स, ट्रॅक्टरची कागदपत्रे व अद्ययावत नोंदवही आढळून आली नाही. आरोग्य निरीक्षक को बुलाते बिना नंबर जाय रे नंबर मॅडम नंबर लिहिलं होता की नाही तो आता माती किती पडली गेली जरा फुलून गेला कचरा जमा करण्याकरता कंत्राटदार 3 ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत व त्यांच्या प्रत्येकी सुमारे 5 ट्रिपा दाखविल्या जातात. ट्रॅक्टरने कचरा जमा करताना नोंदवहीत कोणत्या भागातील कचरा जमा करीत आहे, जमा करण्याची वेळ व स्थानिक जनतेच्या सह्या अशा प्रकारे नोंदवही ठेवायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात अशी सिस्टमॅटिक नोंद घेताना आढळत नाही, सही करताना त्यांचे नावही दिसत नाही, त्यामुळे संशयास भरपूर वाव आहे. महत्वाचे म्हणजे कचरा टाकण्याची जागा डम्पिंग ग्राउंड येथे पालिकेचा कोणताही कर्मचारी नसल्यामुळे नोंद घेतल्या जात नाही. याबाबत आरोग्य निरीक्षक भूषण वर्मा यांच्याशी आपण संभाषण करूया. हा कंत्राट सध्या मुदतवाढीवर देण्यात आलेला आहे. आपण नवीन टेंडर फ्लॅश केलेलं आहे. जोपर्यंत ही निविदा संपून नवीन आदेश होत नाही तोपर्यंत मागच्या निविदेस आपण मुदतवाढ सभेच्या आधी घेतली. कंत्राटी पद्धतीने जे ट्रॅक्टर आपण सुरू केलेले आहे त्यामध्ये ट्रॅक्टर फक्त डस्टबिनचा कचरा उचलण्यासाठी आपण वापरतो. बरोबरचा कचरा उचलण्यासाठी घंटागाडी आणि जागोजागेवर अनेक नगरसेवकांनी त्यांच्या स्वतःच्या याने काम केलेले आहे. कचरा म्हणजे चालू याच्यात खाली पडत होता तर त्याच्याकरता काही उपाययोजना आपण काय ह्या केल्या नव्हत्या का? या सदर ट्रॅक्टर संबंधी याच्या अगोदरही कंत्राटदाराला वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या कंत्राट त्या ट्रॅक्टरवाल्याविरुद्ध किंवा कंत्राटदारावर अशी उद्योगी कार्यवाही प्रस्ताव त्यांच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन नाही आहे, त्या ट्रॅक्टरवर नंबर टाकलेले नाही काही ठिकाणी, आणि ड्रायव्हिंग लायसन नाही आहे, हा RC बुक नाही आहे, आणि जे रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये जर तुम्ही पाहिलं का कोणत्या कोणत्या एरियातला कचरा उचलला त्या एरियाचं नाव आणि तिकडच्या काही लोकांच्या सह्या, तर तशी अशी नियोजनबद्ध असा कुठेच कोणाजवळ नाही आहे. एक सह्या दोन सह्या कोणत्या तरी मारल्या, त्यांचे कोणाचे नाव टाकलेलं नाही आहे, ट्रॅक्टरचे कागदपत्र नाही, स्वतःचे लायसन्स नाही आहे. कागदपत्र नसतील तर त्यांची बिलं लिहू शकत नाही. रजिस्टर म्हणजे पूर्ण कागदपत्राची पूर्ण पाहणी केलेली आहे का RC बुक पासून तर त्यांचं लायसन की आतापर्यंत काही न पाहताच बिल मंजूर झालेलं आहे? नाही नाही तसं काही झालेलं नाही आहे. त्यांचे संपूर्ण कागदपत्र त्याच्यासोबत त्यांचं एक रजिस्टर मेंटेन केलेलं आहे डेलीचं,
डेलीचं रजिस्टर मेंटेन केलेलं आहे, त्यामध्ये ते कुठल्या कुठला कचरा उचलला ते मेन्शन केलेलं आहे. त्यात नगर चौकांच्या काही ठिकाणी स्वाक्षर आहेत. ओला कचरा आणि सुका कचरा असे दोन वेगवेगळ्याच्या नुसार आपण अजूनही जमा करणं चालू आहे का, आणि त्याचे डम्पिंग कुठे करतात? डम्पिंग करणे सध्या शासनाने मना केलेलं आहे. शासनाचं म्हणणं आहे की डम्पिंग करू नका, आणि ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा. आपल्याकडे प्रक्रिया युनिट नाही आहे सद्यस्थितीत, त्यामुळे आपल्याला काही त्याच्यावर प्रक्रिया करता येत नाही. आपण परंतु त्या अगोदर सद्यस्थितीत जे आपण फ्लॅश केलेले टेंडर आहे त्यात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून जे आपण प्रक्रिया त्याच्यासाठी योग्य होईल. तर सर मग सध्या डम्पिंग चालू कुठे आहे? डम्पिंग सध्या खापरखेडा शिवारा हे जे आपलं नेमून दिलेलं क्षेत्र आहे त्याच्यावर नेमून टाकलं. पण ओला आणि सुका कचरा तिथेच एकत्र चालू आहे तिथे? सद्यस्थितीत तसंच सुरू आहे, कारण आपल्याकडे प्रक्रियेची काही व्यवस्था नाही. आरोग्य निरीक्षक भूषण वर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे कचरा खरोखरीच डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकतात का? ओला कचरा सुका कचरा यांची विभागणी केली जाते का? हे सुद्धा आपण पाहूया. हे नगर परिषदचं ओरिजिनल डम्पिंग ग्राउंड आहे, परंतु इथे कचरा न आणता हे डायरेक्ट लोकांच्या खुल्ल्या प्लॉटमध्ये टाकणं सुरू आहे. आता आपण पाहत आहात की डम्पिंग ग्राउंडचं जे आहे ते जसं तसं पडलेलं आहे. तिथे थोडाफार कचरा आहे फक्त, बाकी पूर्ण ओपन पडलेला आहे. आणि हा जो कचरा आहे हा सगळा लोकांच्या ओपन स्पेस किंवा प्लॉट म्हणजे जे लोकांचे आहे त्याच्यामध्ये पडलेला आहे. चांगल्या शेतात आणून डायरेक्ट रिजवून टाकलं हे सगळं. हा भो, हा मी इथे डम्पिंग ग्राउंडवर, आपल्या डम्पिंग ग्राउंडच्या नगरपालिकेच्या इथे कचरा टाकत. अरे सर्व काम करावं लागेल. मी संजय उमरशी दंड, मौजा खापरखेड येथील गट क्रमांक 94 व 95 माझ्या मालकीची व ताब्यातील 16 एकर शेतजमीन असून त्या सदर शेतजमिनीवर नगर परिषद मलकापूर यांनी त्यांची कुठलेही डम्पिंग ग्राउंडचे का जमीन नसताना माझ्या खाजगी व मालमत्तेवर अतिक्रमण करून सगळे डम्पिंग माझ्या शेतजमिनीमध्ये सुपीक जमीनमध्ये टाकून माझ्या शेतजमिनीचा बट्ट्याबोळ केलेला आहे व मला मानसिक व आर्थिक हानी पोचवलेली आहे. तरी त्यांनी हे डम्पिंग ग्राउंडचे जे मटेरियल टाकलेले आहे स्वखर्चाने ताबडतोब उचलण्यात यावी, अन्यथा त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नेहमी वारंवार ज्यावेळेस मी त्यांच्या कार्यालयात व संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क केला असता त्यांनी अरेरावीची व उडवावीची उत्तरे दिलेली आहेत. आपण बघाल की या संपूर्ण शेतजमिनीवर सगळा प्लास्टिक पसरलेला आहे व सुपीक शेतजमीन सगळी आता शेती योग्य राहिलेली नाही. अरे बापरे, एवढा अंधाधुंद कारभार. या सर्व बाबींवर मीना लालवानी यांचे मत जाणून घेऊया. मैं मीनाबाई लालवानी नगर सेविका तथा महिला एवं बाल कल्याण समिति सभापति नगर पालिका मलकापुर. हमारे मलकापुर शहर का कचरा उठाने का ठेका लगभग 40 से 55 लाख रुपए प्रति वर्ष के हिसाब में खर्च होता है. ठेकेदार ने कचरा उठाने के लिए
3 ट्रैक्टर का इंतजाम किया है। हमारी जनता नगर टैक्स वगैरह का पैसा नगर पालिका को देती है और कुछ सरकार अनुदान देती है, मतलब जनता का ही ये सब पैसा है। और हम देखते हैं कि ठेकेदार 3 ट्रैक्टर लगाकर 5-5 ट्रिप के अनुसार 15 ट्रिप के बिल बनाकर पैसे नगर पालिका से वसूल करती है। प्रत्येक ट्रैक्टर 2 या 3 ट्रिप भरते हैं होंगे, मगर अधिकारी कर्मचारी की मिली भगत से ठेकेदार रोज 15 ट्रिप तक पैसे वसूल करते हैं। यहाँ तक कि ट्रैक्टर के ड्राइवर के पास ड्राइविंग लाइसेंस व RC बुक तथा साथ में नहीं है। वह शेरे बुक स्पष्ट अक्षर में कौन सी एरिया का पता नागरिकों के नाम सही के साथ नहीं है। तो यह बातें जनता को दिखती है और हमें भी दिखती है, मगर मुख्य अधिकारी साहब, आरोग्य अधिकारी, नगराध्यक्ष साहब को नहीं दिखती है क्या? मलकापुर शहर का कचरा उठाते समय गीला कचरा तथा सूखा कचरा इसकी विभागनी करना जरूरी है, लेकिन मगर मलकापुर नगर पालिका ऐसा कभी नहीं करती। शायद हमारे नगर अध्यक्ष साहब, मुखिया अधिकारी साहब, आरोग्य अधिकारी, आरोग्य सभापति साहब, इनका ठेकेदारों को अभय होने से यह सब धांधली मलकापुर नगरी में चल रही है। हम इसका विरोध करते हैं। जनता के पैसों का उपयोग करके जनता के हित में लगाना चाहिए, पैसों का दुरुपयोग रोकना चाहिए और ठेकेदार पर कार्रवाई करके उसको ब्लैक लिस्ट में नाम डालना चाहिए, ताकि आगे ऐसी धांधलियां बंद हो जाना चाहिए। यावर आता एवढेच म्हणावेसे वाटते की जो तो मंदो राम राज्य यावे म्हणून का रावणासारखं वागतो।